मी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला दोघांनाही विनंती करतो की अत्यंत महत्वपूर्ण वस्तू ज्या बाबासाहेबांच्या शांतिवनामध्ये ठेवलेल्या आहेत, बाबासाहेबांचे विचार तर पेरल्या जातातच, पण त्याच्याबद्दल या बाबासाहेबांच्या वस्तूला अशा प्रकारचं जर 56 धर्मांतर झालंय गोपिकाबाई ठाकरे 57 जागादान देतात, त्याच्यानंतर नानकचंदजी रत्तू 57-58 बाबासाहेबांच्या वस्तू घेऊन येतात, आपल्या घरी 93 पर्यंत ठेवतात, 92-93 शांतिवनामध्ये देतात, म्हणजे या सगळ्या लोकांचं डिव्होशन आहे, या सगळ्या लोकांचं योगदान आहे, या सगळ्या लोकांचं मोलाचं योगदान असल्यामुळे आम्ही त्या वस्तू शासनाला कुठल्या आधारावरती वस्तू देऊन टाकायच्या, त्याचे काही मालक नाहीत, त्याची मालकी द्यायची, म्हणजे 40 करोड शासनाने द्यावे त्या जागेकरता आणि पूर्ण वस्तू आणि जागा ह्या दोन्ही घेऊन टाकावे अशा प्रकारची जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली, तर ती भूमिका मला असं वाटते आंबेडकरी जनतेने सुद्धा या सगळे याच्याकरता बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रोजेक्ट, अजून धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाच्या त्यांच्या ज्या मूळ विचाराला कुठल्याही गालबोट न लावता कुठल्याही बाबासाहेबांच्या वस्तूसाठी लवकरात शासनाने जे थांबवलेला निधी आहे तो वाढता करावा आणि बाबासाहेबांच्या वस्तूचं दर्शन बाबासाहेबांच्या जनतेला करायला मिळावं. बाबासाहेबांच्या बाबासाहेबाला तर आम्ही आता पुढच्या पिढीने बघितलं नाही, कमीत कमी बाबासाहेब जे अफ्राम घालत होते त्याच्यातून आम्हाला प्रेरणा घेऊ द्या. बाबासाहेब जे 1953 बाबासाहेब चित्रकला शिकले, बुद्धांचे फोटो काढले, जी बुद्धांची फोटो काढली ती तर बाबासाहेबांना बघू द्या. ज्या भगवान बुद्धांच्या मूर्ती समोर बाबासाहेब 56 नतमस्तक झाले ते भगवान बुद्धांच्या मूर्ती तर लोकांना बघू द्या. या सगळ्या याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी निधी वाढता करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.